आता झडतो आहे वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो माझे आहे की लाल माझे आहे असं म्हणतात आणि तिथं बाहुबली नावाचा आजही तिथं बाहुबली नावाचा परिसर आहे डोंगराळ भाग आणि त्या ठिकाणी एक कुंभोज गाव आहे तिथं भाऊराव पाटलाचा जन्म आता मला सांगा आपण ज्या परिसरामध्ये वाढतो ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसराचा आपल्यावर प्रभाव पडत असतो एक म्हण आहे संगत करना बडे की तो बडत बडत जाय आणि संगत करना गजे की तो दो लाता माणसाची संगत चांगली असावी परिसर चांगला भाऊराव पाटलाला लहानपणी जो परिसर मिळाला आणि त्याचा परिणाम असा झाला भाऊराव पाटलाची शरीरयष्टी अतिशय उत्तम होती लहानपणापासून आजही भाऊराव पाटलाच्या फोटोकडे आपण पाहिलं तर भाऊराव पाटील आजही दष्टपुष्ट फोटोमध्ये आपल्याला दिसतात हे त्यांचं बालपण होतं भाऊराव पाटील लहानपणी आडदांड होते आडदांड याचा अर्थ काय अंगापिंडाने बळकट होते शिक्षणामध्ये होते पण इथे एक मुद्दा लक्षात घ्यावा त्यांचे वडील सरकारी नोकरीमध्ये होते आणि तो काळ होता ब्रिटिश सरकारचा काळ होता आता सरकार आपला आहे इंग्रजांचं सरकार होतं आणि त्या इंग्रजांच्या सरकारच्या काळामध्ये त्यांच्या काही बदल्या होत असताना भाऊराव पाटील त्यांच्या वडिलाबरोबर जायचे आणि तिथे शिक्षणाची भेटसाट झाली आणि म्हणून सांगितलं जातं की भाऊराव पाटलाचं शिक्षण फक्त सहावीपर्यंत झाले इतवी आता इथं बरेच सहावीची मुलं आहेत इथं तुम्ही सहावीच्या मुलांनी एक लक्षात ठेवा जो मुलगा फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतो तोच मुलगा किंवा त्याच्याच नावाने महाराष्ट्रामध्ये 750 शाखा काम करतात या एक चमत्कार भाऊराव पाटील फक्त सहावीपर्यंत शिकले पुढं प्रसंग असा आला एक वाक्य आहे आपल्याला मोठं करण्याचं काम आपल्याला मोठं करण्याचं काम म्हणजे वयाने मोठं करण्याचं काम निसर्ग करत असते आपण काहीच जरी केलं नाही तरी आपण वयाने मोठं होतो कालचा दिवस जातो आजचा दिवस जातो आणि आपण एक एक दिवसाने मोठे होतो हे निसर्गाचं काम पण निसर्गाचं त्याचं काम करत असताना एका पुस्तकामध्ये वाक्य आहे जर निसर्ग एका दिवसाने तुम्हाला मोठं करतो तर प्रत्येक दिवशी आपली प्रत्येकाने थोडी थोडी प्रगती केली पाहिजे म्हणजे आपला विकास करण्याचं काम आपलं असतं आणि मोठं करण्याचं काम निसर्ग करतो भाऊराव पाटील निसर्गिक नियमानुसार मोठे मोठे होत गेले आणि त्यांचं शिक्षण तिथं थांबलं पण भाऊराव पाटलाचा स्वभाव अवकळ आणि अडकळ असल्याचा परिणाम भाऊराव पाटील काही काम करत नव्हते केलं भाऊराव पाटलांनी तिथं काम केलं मग या कक्षीच्या कुपरनी काय केलं भाऊराव पाटलाला बोलू दे तो प्रसंग अति महत्वाचा आहे मी काय सांगतो अपघातामध्ये जी माणसं वाचतात ना ती पुढे मोठी होतात पण त्या भाऊराव पाटलांनी सांगितलं मला गोरगरिबाच्या शिक्षणासाठी काम करायचं आहे पण त्या कक्षीच्या कुपरनी अरे भाऊराव शिक्षणाचं काम करायचं म्हणजे पैसे लागणारच आहे ना म्हणे मग तुम्ही काय मदत करणार मग असं ठरलं तू माझ्या कंपनीमध्ये काम कर मी तुला नफ्याचे 25% रक्कम दे किती टक्के म्हणजे 1 रुपया जर नफा झाला 75 पैसे तनशीच्या कुपरला आणि 25 पैसे भाऊराव पाटलाला भाऊराव पाटलाने ते गोरगरिबाच्या मुलासाठी शिक्षणाला खर्च करायचं असं ठरलं भाऊराव पाटील कबूल झाले मला जर रुपयाचे 25 पैसे मिळत असतील माझ्या गोरगरिबाच्या मुलांना भाऊरावाने कुपूरच्या कारखान्यामध्ये कामाला सुरुवात केली भाऊराव पाटील बोलायला कारण व्यक्तिमत्वावर माणसाचं बरंच जागत असतं आपली संपत्ती कुणी पाहत नाही आपलं व्यक्तिमत्व समाज पाहत भाऊराव पाटलाचा पेहराव
भाऊराव पाटलांची शरीरयष्टी अतिशय चांगली असल्यामुळे अल्पावधीमध्ये त्या दक्षिणेच्या कुपरचा कारखाना चांगला चालला. पण काही माणसं भोगासाठी जन्माला आले असतात. नफ्यातला 25% हिस्सा त्या दक्षिणेच्या कुपरने द्यायला निघतात. भाऊराव पाटलाला खूप राग आला. भाऊराव पाटील त्यावेळी साताऱ्यात राहिले. तो प्रसंग असा, भाऊराव पाटलांना इतका राग आला, त्याच वेळेस भाऊराव पाटील बंदूक घेऊन बंदूक घेऊन भाऊराव पाटील त्या दक्षिणेच्या कुपरचा खून करायला बाहेर पडले. प्रसंग आहे, त्यावेळेस लक्ष्मीबाई भाऊराव पाटील घरात होत्या. आपला पती कसा आहे की ते तापत आहे या त्या माऊलीला माहिती होतं. आपलं ते ऐकणार नाही, दक्षिणेच्या कुपर चालले. तुम्ही एक नाव ऐकून असाल, बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख, त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे त्यावेळी सातारला राहायचे आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पळत पळत त्या प्रबोधनकार ठाकरेकडे गेल्या. ठाकरे साहेबांना सांगितलं, भाऊराव त्या दक्षिणेच्या कुपरचा खून करायला बंदूक घेऊन पळाले. ठाकरे गेले, प्रबोधनकार ठाकरे साहेब भाऊराव पाटलाला अडवलं आणि भाऊराव पाटलाला, तू काय करतोस हे? भाऊराव पाटील सांगितलं, तुम्ही बाजूला मला त्याने नकार दिलेला आहे, माझ्या गोरगरिबाच्या मुलांना पैसा मिळत नाही, मी त्याचा खून करणार आहे. प्रबोधनकार ठाकरेने एक वाक्य वापरलं, पुस्तक वाचा, पुस्तकामध्ये लिहिलेलं. अरे भाऊराव ठीक आहे, तू जाशील दक्षिणेच्या कुपरचा खून करशील तर तुला जन्म ठेप, तुला जर जन्मठेप झाली तर या गोरगरीब मुलांचं शिक्षणाचं काम कोण करणार? या वाक्यावर भाऊराव पाटलांनी बंदूक खाली. भाऊराव पाटलांच्या डोळ्यासमोर फक्त एकच प्रसंग होता, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण. आणि तिथून भाऊराव पाटील मागे आले. आणि तिथं जर भाऊराव पाटील, तिथं प्रसंग आहे काय, प्रसंगाच्या जी जोड लावायची, प्रबोधनकार ठाकरेंनी जर भाऊराव पाटलांना अडवलं नसतं, भाऊराव पाटलांनी दंशीच्या कुपरचा खून केला असता आणि दंशीच्या कुपरचा खून झाला असता तर रयत शिक्षण संस्थेची मागणी पुढं थोड्या इंग्या मिळायला लागल्यानंतर 1919 साली भाऊराव पाटलांनी काले या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेची पहिली स्थापना केली. किती साली? 1919. आणि आज 2019 मध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या 750 शाखेमध्ये आपण रय शिक्षण संस्थेचा शताब्दी वर्ष म्हणून साजरं केलं. रय शिक्षण संस्थेच्या स्थापनेला आज माझ्या माहितीनुसार 104 वर्ष पूर्ण. किती वर्ष? 104. आजही 104 वर्षामध्ये भाऊराव पाटलांचं जीवन